नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपलं जेंडे अकॅडमीमध्ये स्वागत आहे। आज आपण 1 ते 1000 पर्यंत संख्यांचे घन कसे काढायचे याची ट्रिक्स बघणार आहे। अतिशय सोपी ट्रिक्स आहे, जर तुम्ही लक्षात ठेवली तर तुम्हाला कोणत्याही संख्येचा घन काढता येईल। त्यासाठी तुम्ही याच्या अगोदर एक सूत्र शिकला आहात, क्लासान ए प्लस बी चा जर घन असेल तर पहिल्या पदाचा घन अधिक तिप्पट पहिल्या पदाचा वर्ग, दुसरं पद अधिक तिप्पट पहिलं पद दुसऱ्या पदाचा वर्ग अधिक दुसऱ्या पदाचा घन। त्यामध्ये हे तीन लक्षात ठेवूया आपण, म्हणजे हा तीन जो आहे तो काढून टाकूया। तर राहील तुमचा ए घन, ए वर्ग बी, ए बी वर्ग आणि बी घन। तर ह्या पद्धतीने जर आपण याचा उपयोग केला तर ही ट्रिक्स तुम्हाला कळेल। समजा तुम्हाला 24 ह्या संख्येचा घन करायचा आहे, तर 24 ही संख्या जी आहे त्यामध्ये हा पहिला जो आहे अंक हा ए आहे, दुसरा जो 4 आहे तो बी आहे आणि हा डोक्यावर जो आहे तो सी आहे। तर इथे हा जो ए बी सी म्हणजे ए गुणिले बी गुणिले सी हा गुणाकार पहिल्यांदा काढून घ्या। तर ह्या गुणाकारामध्ये ए ची किंमत 2 आहे, बी ची किंमत 4 आहे आणि सी ची किंमत 3 आहे। म्हणजे तर 4 गुणिले 2, 4 दुणे 8 आणि 8 ला 3 ने गुणलं तर 8 त्रिक 24 ही संख्या भेटेल। आता ए बी सी हा गुणाकार काढल्यानंतर तुम्हाला याचा घन करण्यासाठी ह्या स्टेप लक्षात ठेवा। याच्यामध्ये 4 भाग करा, त्यामध्ये इथे तुमचा पहिला ए घन येईल, त्यानंतर ए गुणिले तो जो गुणाकार केला होता आपण ए बी सी, त्यानंतर बी घ्यायचा परत ए बी सी हा गुणाकार आणि त्यानंतर इकडे बी चा घन, इकडे ए चा घन बी चा घन, एबीसी ला पहिल्यांदा ए ने गुणा नंतर एबीसी ला बी ने गुणा। तर ह्या स्टेप लक्षात ठेवा, इथं ए हा 2 आहे तर इथं 2चा घन केला, त्यानंतर ए म्हणजे 2 आहे आणि एबीसी हा 24 आहे। एबीसी म्हणजे एबीसी या तीन संख्यांचा गुणाकार, त्यानंतर बी आपला 4 आहे आणि ए बी सी या तिघांचा गुणाकार 24 आहे। त्यानंतर बी ही जी संख्या आहे ती 4 आहे त्याचा घन। आता हे व्यवस्थित तुम्हाला सोडवायचं आहे। 2 ह्या संख्येचा घन 8 आहे, 24 गुणिले 2, 24 दुणे 48 आणि 24 गुणिले 4 तर इथे 96 होईल आणि 4चा घन 64 होतो। आता ह्या ज्या संख्या भेटलेल्या आहेत ह्या नीट लक्षात ठेवा। ह्या पहिल्या संख्येला 1000 या संख्येने गुणायचंय, दुसऱ्या संख्येला 10 काढून टाका 100 ने गुणायचंय, तिसऱ्या संख्येला यातला 10 काढा म्हणजे 10 ने गुणायचंय आणि इथे हा 0 काढा 1 ने गुणायचंय। आता ह्या ज्या संख्या भेटेल त्यांची बेरीज करायची म्हणजे हा तुमचा या संख्येचा घन आहे। इथे 8 गुणिले 1000 तर 8000 झाले, 48 गुणिले 100 तर तुम्हाला 4800 मिळाले, 96 गुणिले 10 960, त्यानंतर 64 गुणिले 1 64। ह्या सगळ्यांची बेरीज करायची, किती बाजूला करूया, 8000 अधिक 4800 त्यानंतर 960 अधिक 64 4 6 12 हत्साला 1 8 8 9 17 18 हत्साला 1 8 आणि 4 12 आणि 13 अशा प्रकारे हा तुम्हाला 13824 ही संख्या भेटेल। तर ही आली 24चा घन, 24 या संख्येचा घन आहे
13,824. उदाहरण क्रमांक 2 बघूया आपण. जर 72 या संख्येचा घन करायचा असेल तर स्टेप लक्षात ठेवा. इथे तुम्हाला a याचा घन करायचा आहे. त्यानंतर a a b c b a b c त्यानंतर इथे b चा घन. त्याच्या अगोदर तुम्हाला हे चार भाग केलेत आपण. त्याच्या अगोदर हा a आहे तुमचा, हा b आहे आणि हा c आहे. तर इथे a गुणिले b गुणिले c हा काढून घ्या. a आहे 7, b आहे 2 आणि c आहे 3. त्याचा गुणाकार होतो 7 गुणिले 2, 7 × 2 = 14 आणि 14 × 3 14 × 3 = 42. तर ही ए बी सी ची किंमत आली. तर आता या 72 या संख्येचा घन काढायचा आहे. तर तो ए या संख्या जी आहे ती 7 आहे. तिथे 7 या संख्येचा घन करावा लागेल. त्यानंतर ए हा 7 आहे, त्याला ए बी सी म्हणजे हा ए बी सी जो गुणाकार केलेला आहे बी च्या इथे गुणला. त्यानंतर बी म्हणजे 2 आहे आणि ए बी सी म्हणजेच हा गुणाकार 42. त्यानंतर बी ही आपली 2 आहे तर त्याचा घन. अशा प्रकारे ह्या स्टेप लक्षात ठेवा. इथे 7 या संख्येचा घन आहे 343. 7 × 42 तर इथे 7 × 14 झाला 1, 7 × 28 आणि 1 = 29 म्हणजे 294. 2 × 4 आणि 4 × 8 आणि 2 चा घन 8. इथे स्टेप लक्षात ठेवा. इथे 1000 ने गुणायचे आहे तुम्हाला. इथे 100 कमी करायला, इथे यातला 1 कमी 10 आणि इथे 1, ह्या ज्या संख्या येतील यांची बेरीज करायची आपल्याला. इथे या 343 ला 1000 ने गुणलं तर ते 3 0 ठेवा. 1 2 3 इथे 2 0 ठेवा, इथे 1 0 ठेवा आणि इथे 8. या सगळ्यांची बेरीज करूया आपण. 3 4 3 आणि 3 0, त्यानंतर 0 0 4 9 आणि 2, त्यानंतर 0 4 आणि 8 आणि 8. या सगळ्यांची बेरीज करायची आपण. 8 त्यानंतर 4 त्यानंतर 8 × 4 = 12 चालेल. 9 आणि 3 12 आणि 13 3 आजचा एक कोड सर्किल. त्यानंतर 1 × 4 = 5 6 7 इथे 7 × 3 = 3. तर इथे एकक दशक शतक हजार दशहजार लक्ष 3,73,248 अशी त्याची किंमत येईल. तर 72 या संख्येचा घन 3 7 3 2 4 8 अशा प्रकारे 3,73,248 येईल. यामध्ये आणखी एक उदाहरण बघूया आपण. 125 या संख्येचा घन करायचा आहे. याच्यामध्ये 3 अंक आहेत. तर हा पहिला जो अंक आहे त्याला एक गट करूया आणि दुसरे राहिलेले जे अंक आहे त्याचा एक गट. हा जो पहिला गट आहे तो ए आहे, दुसरा गट आहे तो बी आहे आणि हा सी आहे. तर आपल्याला ए बी सी यांचा गुणाकार पहिल्यांदा काढून घ्यायचा आहे. ए ची किंमत 12 आहे, बी ची किंमत 5 आहे आणि सी ची किंमत 3. तर अशा प्रकारे 12 ला 5 ने गुणा 12 × 5 = 60 आणि त्याला 3 ने गुणल्यानंतर 180 अशी एक संख्या तयार मिळेल आपल्याला. मग इथे तुम्हाला स्टेप करायचे आहे. इथे ए चा घन इथे ए घ्यायचा आहे आणि ए बी सी यांचा गुणाकार टाकायचा आहे. त्यानंतर बी घ्यायचा आहे आणि ए बी सी
त्यानंतर इथे बी चा घन, तर ए हा जो आहे 12 चा हा घन आहे, त्यानंतर ए म्हणजे तुमचा 12 आहे आणि एबीसी याचा गुणाकार आपण 180 काढलेला आहे। बी ह्या संख्येचा बी ह्या संख्येची किंमत 5 आहे आणि एबीसी ची किंमत तुम्ही 180 काढलेली आहे, त्यानंतर बी ह्या संख्या जी आहे ती 5 आहे, तर 5 चा घन, तर 12 ह्या संख्येचा घन, तर ह्याच्या अगोदरच्या भागामध्ये आपण 1 ते 20 पर्यंतचे घन आपण घेतले होते, तर 12 ह्या संख्येचा घन त्यामध्ये 1728 असा आहे। 12 गुणिले 180 हा जर गुणाकार तुम्ही बाजूला केला तर तो 2160 येतो, त्यानंतर 5 गुणिले 180 तर 18 गुणिले 5 8590 आणि 0 ठेवला आणि 5 चा घन 125। आता तुम्हाला काय करायचंय, पहिल्या संख्येला 1000 ने गुणायचंय, दुसऱ्या संख्येला यातला एक शून्य कमी करून 100 ने गुणायचंय, तिसऱ्या संख्येला यातला एक शून्य कमी 10 ने गुणायचंय आणि राहिलेल्या संख्येला 1 ने, असं एक एक शून्य कमी करून ज्या संख्या येतील त्यांची आता बेरीज करायची राहिली। येथे 1000 ने गुणल्यानंतर 3 शून्य ठेवा त्यावर, 1 2 3 त्यानंतर इथे 2 शून्य ठेवा, हे पहिला शून्य होता आणि हे 2 शून्य त्या गुणले, इथे 900 एक शून्य ठेवा, 125 गुणिले 1 125। आता ह्या सगळ्यांची आपल्याला बेरीज केली तर ह्याचा घन भेटेल, तर ही बेरीज तुम्ही रफ पानाव करा, 7 2 8 0 0 3 0, त्यानंतर इथे अधिक शेवटून लिहायला सुरू करा 3 0 1 2 3, त्यानंतर 6, त्यानंतर 1 आणि 2, त्यानंतर 0 0 0 9 अधिक 5 2 1, हे बेरीज करून बघूया, 5 5 2, त्यानंतर 1 8 आणि 6 14 14 आणि 9 23 4 2 2 आणि 2 4 आणि 5 9 आणि 1, अशा प्रकारे तुम्हाला ही संख्या भेटेल। तर इथे 125 या संख्येचा घन 1,00,000,000,000,000,000,000 म्हणजे 19,53,125 अशी भेटेल। विद्यार्थी मित्रांनो, झेंडे अकॅडमीचे शैक्षणिक व्हिडिओ पाहायला विसरू नका, झेंडे अकॅडमीचे शैक्षणिक व्हिडिओ हे नेहमीच चांगले आणि दर्जेदार असतात। आमच्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करा, नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन दाबण्यासाठी विसरू नका, आमचे व्हिडिओला प्रोत्साहन म्हणून तुम्ही त्याला सबस्क्राइब करायला विसरू नका। धन्यवाद।